ओम अज्ञानति मीरांध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगणललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतो राधा कांतो नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णव भ्यो नमो नमः। नमो ओम विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय तले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। वृंदाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्ण भक्ति प्रदे देवी सत्यवती नमो नमः। वृंदाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्ण भक्ति प्रदे देवी सत्यवती नमो नमः। वृंदाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्ण भक्ति प्रदे देवी सत्यवती नमो नमः। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। श्रील प्रभुपाद की जय। श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा आजचा आपला 12वा अध्याय आहे। तर आपला 12वा दिवस आहे, तर आजचा खूप महत्वाचा अध्याय आहे आणि या योगे आपण भक्तियोग म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आणि भक्तियोगाचं म्हणजे प्रत्यक्ष आचरण कसं करायचं तर हे या अध्यायातून समजून घेणार आहोत। म्हणजे भगवंतांची भक्तिमय प्रेमय अशी सेवा, त्याला काय म्हणायचं भक्तियोग। मग भक्तिमय प्रेमय सेवेद्वारे भगवंतांशी कसं युक्त व्हायचं हे आपण समजून घेणार आहोत। म्हणजे आतापर्यंत आपण वेगवेगळ्या म्हणजे भगवंतांच्या म्हणजे सेवेमध्ये आपण वेगवेगळ्या मार्गाने कसे युक्त होऊ शकतो, म्हणजे कर्मयोग अभ्यासला, सांख्य योग, ज्ञान योग, म्हणजे हे सगळे विविध योग, ध्यान योग अभ्यासला, पण ही काय साधन आहे ते प्रत्यक्ष याचं गंतव्य काय तर भक्ती योग आहे। मग हा भक्ती योग म्हणजे या सगळ्यांचं गंतव्य मानलेलं आहे आणि मग कृष्ण भावना ह्याच्याही पलीकडे घेऊन जाणारी आहे। म्हणजे जसं हिमालयाचं एव्हरेस्ट शिखर म्हणजे शक्ती म्हणजे काय आहे तर कृष्ण भावना आहे आणि मग भक्ती योग आणि हे सगळे म्हणजे टप्पे आहेत हे कृष्ण भावनेतले। मग आता भक्तियोग म्हणजे काय तर तो आपण अभ्यासलो, म्हणजे भक्तिपूर्ण सेवा, भक्तिमय प्रेममय सेवा। मग आता या अध्यायात आपल्याला भगवंत काय सांगतात ते आपण अभ्यासणार आहोत। श्री श्री राधा गोविंदांना आपण वंदन करूया आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया। शिल प्रभुपादजींच्या चरणी आपण साष्टांग दंडवत करू। हे माधवेंद्र पुरी नावाचे जे जे आपले गुरु आहेत म्हणजे गुरु शिष्य परंपरेतले, तर त्यांची ही डेटी आहे म्हणजे त्यांची अर्चविक्रिया श्रीनाथजी म्हणून, तर पुढच्या महिन्यात त्यांचा तिरोभाव दिवस आहे। तर असे जे खूप श्रेष्ठ जण चैतन्य महाप्रभू दादा म्हणत असत म्हणजे, तर असे जे आहेत ते माधवेंद्र पुरी, मग त्यांचे जे अर्चविक्रिया आहेत त्यांना देखील आपण वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया श्रीनाथजींचे आणि मग आपल्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करू। मग आपण 11व्या अध्यायात अभ्यासलो होतो की अर्जुनाने कृष्णाला कसं वैश्विक रूप दाखवण्याची विनंती केली, मग ते पहा।
पाहून त्याचं वर्णन भगवान श्रीकृष्णाने आधी स्वतः सांगितलं की कसं आहे ते. मग अर्जुनाला त्याने दिव्य दृष्टी दिली आणि मग दर्शन झालं. मग त्या स्वरूपाचा त्यांनी वैश्विक स्वरूपाचा त्यांनी अनुभव घेतला आणि मग भगवंतांनी त्यांना उत्तर दिलं की म्हणजे तू काय लढलं पाहिजे आणि त्यांची ती योजना आहे आणि त्यानुसार तो फक्त निमित्त मात्र हो. अर्जुनाच्या प्रार्थना आपण अभ्यासल्या आणि मग कृष्णाला पाहण्यासाठी काय लागतं आपल्याला, तर शुद्ध भक्ती कशी आवश्यक आहे आणि भक्तिमय प्रेममय सेवा हे सगळं आपण अभ्यासलं होतं. मग आता आपण पुढे जाऊ. मग आता आपण काय पाहणार आहोत की अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करायची की सगुण भक्ती, म्हणजे तर हे अभ्यासणार म्हणजे कुठलं श्रेष्ठ आहे यातलं आणि मग भक्तीचे प्रगतीशील टप्पे कोणते आहेत, कशा मार्गाने आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो हे अभ्यासणार आहोत आणि मग कृष्णाला प्रिय असलेले गुण आपण कसे अंगी वाढवायचे हे पण आपण अभ्यासणार आहोत. मग आपण पुढे जाऊ. हां आता इथे आपला पहिला श्लोक सुरू होतो. अर्जुन उवाच एव सतति युक्ता ये भक्तास्तां परियुपासते ये चापक्षर अव्यक्तम तेषां के योग वित्तमा. अर्जुनाने विचारले कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहे. म्हणजे काय की आता दोन प्रकारचे म्हणजे भक्त असतात, हे निर्विशेषवादी आणि सविशेषवादी. मग निर्विशेषवादी म्हणजे काय, तर जे अव्यक्त ब्रह्म म्हणजे भगवंतांचं जे रूप आहे, अव्यक्त ब्रह्म म्हणजे काय, निर्विशेष ब्रह्म म्हणजे जे भगवंतांच्या शरीरातून प्रकाश किरण येतात ज्याला ब्रह्मज्योती म्हणतो आपण, तर त्या ब्रह्मज्योतीतून जे तेज येतं तर ते प्रकाश वेगवेगळ्या प्रमाणात जे विखुरलेले असतात तर ते प्रकाश म्हणजे त्याच्यावर म्हणजे ते निर्विशेष ब्रह्म म्हणजे पहिला टप्पा आहे, ब्रह्मस्वरूप आहे भगवंतांचं. मग त्याच्या म्हणजे त्याची सेवा जे करतात किंवा ते भक्ती सेवेत त्या अशा निर्विशेष ब्रह्मावरती ध्यान केंद्रित करून त्याद्वारे म्हणजे ते भक्तिमय प्रेममय म्हणजे सेवा करतात असं म्हणजे. किंवा जे म्हणजे व्यक्त स्वरूप म्हणजे काय भगवंतांची सगुण रूपात सेवा करतात, म्हणजेच काय दोन प्रकार आहेत, सविशेषवादी आणि निर्विशेषवादी. निर्विशेषवादी काय करतात ते निर्विशेष ब्रह्म जे मी सांगितलं की भगवंतांच्या शरीरातून निघणारे प्रकाश किरण आणि त्यांना ते प्रकाश जे आहेत त्यांना काय वाटतं भगवंतांचे प्रकाश असतात आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे त्या आणि मग त्यांचे ब्रह्मज्योतीमध्ये त्यांना मुक्ती मिळते म्हणजे असं त्यांचा म्हणजे त्यांची संकल्पना असते आणि त्यामुळे भगवंतांचं सगुण रूप म्हणजे ते मानत नाहीत म्हणजे. आणि त्यामुळे सगुण म्हणजे काय की भगवंतांच्या मूर्त साकार रूपामध्ये भगवंतांची भक्तिमय प्रेममय अशी सेवा प्रत्यक्ष सेवा जे करतात भगवंतांच्या म्हणजे त्यांचं अस्तित्व सेवेद्वारे आणि त्यांच्या सगुण रूपामध्ये म्हणजे अर्चविग्रहांचं रूप म्हणजे तर अशा अर्चविग्रहांची सेवा करतात म्हणजे भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करणारे सविशेषवादी. मग निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी म्हणतात. म्हणजे दोन भगवंत साक्षात्काराचे वेगवेगळे मार्ग आहेत. मग कृष्ण काय सांगतात की भक्ती योग म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा हीच सर्वश्रेष्ठ आहे किंवा सर्वोत्तम आहे, म्हणजे हाच सगळ्यात सोपा आणि सहज सुलभाचा मार्ग आहे भगवंतांची कृपा प्राप्त करण्याचा. म्हणजे काय की आपण आता दुसऱ्या अध्यायात अभ्यासलं की जीव म्हणजे भौतिक शरीर नसून काय तर आध्यात्मिक स्फुल्लिंग आहेत बरं का. आणि मग परम सत्य किंवा आध्यात्मिक आपल्याला जर पूर्णत्व हवे तर आपण सातव्या अध्यायात अभ्यासलं की काय केलं पाहिजे, आपण परम सत्याचा अंश असल्यामुळे आपण पूर्णपणे त्यांच्यावर ध्यान केंद्रित केलं पाहिजे पूर्ण सत्यावर. आणि मग आठव्या अध्यायात आपण अभ्यासलं की देहत्याग करतेवेळी जर आपण कृष्ण चिंतन केलं तर काय होतं, तात्काळ आपल्याला कृष्ण लोकाची प्राप्ती होते किंवा आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. आणि मग सहाव्या अध्यायाच्या शेवटी आपण काय भगवंत काय म्हणतात की सर्व योगामध्ये सदैव आपल्या हृदयामध्ये जो कृष्ण स्मरण करतो तो परमश्रेष्ठाचा योगी आहे बरं का. आणि मग जवळजवळ प्रत्येक अध्यायात आपण काय शिकत गेलो, तर कृष्णांच्या मनुष्याने साकार रूपावर अनुरक्त झालं पाहिजे. ह्या सगळ्याचा निष्कर्ष आहे की आपण नेहमी साकार रूप किंवा सगुण रूप त्याच्यावर आपण म्हणजे जेव्हा आपण आपलं ध्यान केंद्रित करतो तेव्हा ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ अशी आध्यात्मिक अनुभूती आहे बरं का. आणि मग जे अशा रूपावर नसतात म्हणजे तर ते निर्विशेष रूपावर अनुरक्त होतात त्यांची त्या ते त्या म्हणजे त्या भगवद्गीतेचे उपदेशांचं ते चर्चा करतात किंवा म्हणजे काय करतात की ते इतरांना मार्गदर्शन पण करतात पण ते स्वतः अनासक्त असतात अशा रूपा. आणि ते लोकांना श्रीकृष्णांपासून दूर नेऊन लोकांचा भक्तिभाव निर्विशेष जी ब्रह्मज्योती आहे तर त्याच्यावर म्हणजे केंद्रित करायचा प्रयत्न करतात असे जे लोक असतात ते. आणि म्हणून मग असे जे आहेत तर ते लोक काय समजतात की अव्यक्त आणि इंद्रियातीत असं म्हणजे काय आहे परम सत्याचं निर्विशेष रूप आहे आणि त्याच्यावर म्हणजे त्याच्यावरच ते ध्यान करतात. आता मला सांगा आपण ब्रह्मज्योती
तो निघणारे किरण म्हणजे ते निर्विशेष ब्रह्म म्हणजे प्रकाश किरण आहेत, आणि आपण ठरवलं की मला ध्यान करायचंय. मग आपण हिमालयात गेलो आणि तिथं ध्यान करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने आपल्याला थंडी वाजायला लागेल ना, बर्फ सगळं तिकडे थंडी, कडाक्याची थंडी. मग आपण वाळवंटात म्हणजे असं म्हणजे जिथं वाळवंट आहे अशा ठिकाणी गेलो. थोड्या वेळाने आपल्याला घशाला कोरडपणे तहान लागेल होती. हे शक्य नाही म्हणजे एका वेळी आपण असं ध्यान देऊन म्हणजे पूर्णपणे एकाग्र चित्त करणं, किंवा आपण जंगलात ठरवलं जायचं, जंगलात जायचं आणि ध्यान करायचं निर्विशेष ब्रह्मावर. तर तिथे काय संध्याकाळ झाली, अंधार पडायला लागला की वाटेल कोणी जंगली पशु मला खाणार तर नाही ना, म्हणजे साहजिक आहे ना असं सगळं होणं. म्हणजे हे शक्य आहे का? तर हे फार भयंकर कठीण आणि कष्टप्रद आहे खरं तर. म्हणजे आणि मग ह्यातला सगळ्यात सोपा आणि म्हणजे कुठला मार्ग आहे तर श्रीकृष्णांच्या साकार रूपावर आपण स्थिर होणं, किंवा भगवंतांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणं ही सर्वोत्तम गोष्ट आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपण सर्व रूप कृष्णांची जाणू शकतो, आणि त्याच वेळी श्रीकृष्णांवरील आपलं जे भगवंत आणि भक्त असं जे आदान प्रमाण घडतं प्रेमाचं, तर त्याच्यामध्ये पण कुठला अडथळा येत नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात की म्हणजे हे साकार रूपावरच म्हणजे ध्यान करणं किंवा भगवंतांची साकार रूपात भक्तिमय प्रेमय सोपा सेवा करणं सोपा आहे, हे अवघड आहे असं निर्विशेष ब्रह्मावरती ध्यान करणं. आणि त्या पद्धतीने ते अव्यक्त रूप मानलं जातं, म्हणजे कारण जिथून प्रकाश येतात म्हणजे पाठीमागे काहीतरी गोष्ट आहे ना, की जिथून प्रकाश येतात म्हणजे ते मूळ स्वरूप नाही म्हणजे. तर त्यामुळे मग हे सगळं म्हणजे भयंकर अवघड आहे असं करणं, म्हणजे क्लेशदायक आहे आध्यात्मिक जगात सुद्धा. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे आपण आणि ते या भौतिक प्रकृतीमध्ये राहून असं ध्यान करायचं ते तर अत्यंत अवघड आहे. म्हणून भगवंत असं सांगतात की आता पुढच्या श्लोकात आपण अभ्यासणार आहोत की म्हणजे ह्यातला फरक म्हणजे काय आहे आणि मग कुठलं सर्वश्रेष्ठ आहे, मग ते आता बघूया. श्री भगवान वाच मैया वेश्य मनोई माम नित्य युक्ता उपासते श्रद्धया परिपेतास्ते मे युक्त तमामता. धन्य भगवान म्हणाले ज्यांचे मन माझ्या वैयक्तिक रूपावर स्थिर आहे, नेहमी महान दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. म्हणजे काय भगवंत म्हणतात की जे म्हणजे माझ्यावर ज्यांचं मन वैयक्तिक स्वरूपात स्थिर आहे, म्हणजे काय जे कृष्ण भावना भावित आहेत, जे भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात, किंवा जो मला भजतो तो योग्यामधला सर्वश्रेष्ठ म्हणजे परमसिद्धी असलेला पुरुष होय. मग असा जो भक्त असतो त्याच्या कुठल्याही क्रिया भौतिक नसतात, तर तो नेहमी कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. म्हणजे तो सदैव निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो भगवंतांच्या, कधी जप करतो तो, तर तो कधी काय करतो कृष्ण कथांचे वाचन करतो किंवा श्रवण करतो, कधी कृष्णांच्या संतुष्टीसाठी तो प्रसाद तयार करतो, त्यानंतर काही गोष्टी हव्या असतील सेवेमध्ये तर तो बाजारपेठेमध्ये जातो आणि म्हणजे तात्काळ त्या घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे किंवा कधी मंदिर मार्जनाची सेवा करेल, किंवा कधी भोजन पात्र सुद्धा स्वच्छ करण्याची सेवा करेल. म्हणजे तो जे काही करतो ते भगवंतांच्या प्रीत्यर्थ भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो, आणि मग तो एक एक क्षणाचा व्यर्थ घालवत नाही. म्हणजे तो नेहमी आपला प्रत्येक क्षण आणि क्षण कसा मला भगवंतांच्या सेवेत अर्पता येईल असा तो विचार करत असतो. मग असं जे कर्म असतं तर ते कसं असतं, समाधीस्थ कर्म म्हणतात त्याला. आणि म्हणजे असं जे पद्धतीनं अशा दिव्य श्रद्धेनं जे भगवंतांची उपासना करण्यामध्ये संलग्न असतात, तर त्यांना भगवंत काय म्हणतात की ती सेवा म्हणजे सर्वोत्तम आहे. मग आता आपण पुढे जाऊ. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वोच्च ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातील सर्वव्यापी अचिंत अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या इथार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. म्हणजे पहा, आता कोणत्याही मार्गाने आपण भक्तिमय प्रेमे सेवेचा असा प्रयत्न केला तरी जे इंद्रियांचं संयमन करतात म्हणजे काय की शेवटी ही अप्रत्यक्ष म्हणजे जी पद्धती आहे की इंद्रियांचं संयमन करायचं आणि मग म्हणजे भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचं, म्हणजे ह्या मार्गाने किंवा भक्तिमय प्रेममय मार्गाने म्हणजे सेवा करून भक्तिमय प्रेममय सेवेने जरी आपण प्रयत्न केले तरी शेवटी उद्दिष्ट काय आहे, कृष्ण प्राप्ती. म्हणजे त्यांना ती होतेच. म्हणजे अशा पद्धतीने अनेक अनेक जन्मानंतर मनुष्याला हे समजतं की वासुदेव हेच सर्व काही, म्हणजे श्रीकृष्ण हे सर्व काही आहेत, आणि मग तो त्यांचा आश्रय घेतो. आणि जेव्हा अनेक अनेक जन्मानंतर त्याला पूर्ण असं ज्ञान प्राप्त होतं तेव्हा तो हे भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. आणि मग तो ह्या श्लोकामध्ये आपल्याला वर्णन केलंय म्हणजे काय करतो तो, तर भगवत प्राप्ती करायची इच्छा असलेल्या व्यक्तीनं कसं असलं पाहिजे, तर इंद्रियांना संयमित केला पाहिजे की नाही, इंद्रिय तृप्ती म्हणजे जे इंद्रिय तृप्ती करणारे विषय आहेत म्हणजे विषय वस्तूंचा किंवा भौतिकतेचा त्याग केला पाहिजे, म्हणजेच इंद्रियांना संयम ठेवलं पाहिजे. मग असं जेव्हा करतो
करतो तेव्हा काय होतं, परत मग तो प्रत्येकाने प्रत्येकाची सेवा केली पाहिजे, म्हणजे तो समबुद्धीने सर्वांच्या ठायी भगवंत आहे ते समजून त्यांनी सेवा केली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे काय, मानव हिताच्या कल्याणार्थ त्यांना गोष्टी केल्या पाहिजेत. मग असं जेव्हा करायला लागतो एखादा व्यक्ती, तेव्हा तो काय होतो, कृष्णांना म्हणजे तो शरण जातच असतो, म्हणजे त्यांना शरण जाणं हे महत्वाचं. आणि मग त्याची परिपूर्ण अनुभूती शरण गेल्याशिवाय म्हणजे होत नाही, नाहीतर मग त्याला प्रदीर्घ असे तपस्या करायला लागते, म्हणजे अशा मार्गाने. आणि मग आपल्या अंतरात्म्यातला जो परमात्मा आहे, म्हणजे भगवंत आपल्या हृदयात स्थित आहे, मग त्याचा साक्षात्कार होण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला, आता डोळ्यांनी आपण पाहतो, म्हणजे आपले डोळे हे इंद्रिय आलं, कानाने आपण ऐकतो, म्हणजे कान हे इंद्रिय आलं, ओके, मग चव घेतो जिभेने, किंवा आपल्या कर्मेंद्रियाने कर्म करतो, मग इत्यादी पूर्ण या सगळ्या क्रियांचा विलय करायला लागतो. आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्याला परमात्मा सर्वव्यापी असल्याचं ज्ञान होतं, म्हणजे परमात्मा सर्व काही आहेत, सर्व कारणांचं कारण आहे ते समजतं. आणि अशी अनुभूती आल्यावर तो जीवांचा द्वेष करणार, त्याच्यामध्ये प्रेम भाव निर्माण होतो. पहा, प्रत्येक जीवामध्ये तो भगवंताला पाहायला लागतो. आणि मग देहरूपी बाह्य आवरण हे म्हणजे त्याला केवळ म्हणजे ते आत्म्याचं स्वरूप म्हणजे तो पाहतो, म्हणजे देहरूपी बाह्य आवरण हे फक्त म्हणजे तो बाहेरचं शरीर आहे, त्याला तो महत्व देत नाही. आणि म्हणून सामान्य मनुष्यासाठी काय सांगितलं, ही निर्विशेष ब्रह्म म्हणजे साक्षात्काराची जी पद्धत आहे ती अत्यंत कठीण आहे. पहा, भगवंत सांगतात स्वतः, म्हणजे इथे भक्तियोग आणि ज्ञानयोग यांच्यातला फरक थोडक्यात भगवंतांनी सांगितलं. आता आपण पुढच्या श्लोकात तो अभ्यासणार आहोत. तरी पुढच्या श्लोक, क्लेशोदिकरत असते क्लेशोदिक, आता गेला श्लोक, हा आलाय, क्लेशोदिक तर असते ज्यांचे मन परमसत्ताच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये असक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच दुष्कर असते. आता पहा, म्हणजे काय की कृष्ण भावनाभावित व्यक्ती ही भगवंताच्या भक्तीने प्रेममय सेवेमध्ये संलग्न असते, बरे का. आणि मग या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यातला फरक सांगितलाय. मग आता ज्ञानयोगी जो असतो तो मार्गाचा शेवट शेवटी भगवंताकडे जाणारा जरी असला तरी कष्टप्रद कसा आहे, तर आपण निर्विशेष भन्ना म्हणजे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करायचं, मग खडतर तप करायचं, म्हणजे हे सगळं आता कलियुगात शक्य नाही. तर आयुमर्यादा कमी आहे, आणि दुसरं म्हणजे की म्हणजे इतकं म्हणजे पद्धतीनं आपल्याला लक्ष केंद्रित करणं देखील शक्य नाही, बरं का. म्हणजे आत्ताच्या कलियुगातली गोष्टच वेगळी आहे, म्हणजे आणि कुठल्याही युगात असेल तरी हा मार्ग कसा आहे, अवघडच आहे. आणि मग भक्तियोगी यांच्यात म्हणजे काय आहे फरक, तर भक्तियोगाच्या मार्गात कसं आहे की प्रत्यक्ष भगवंतांच्या आपण सेवेत संलग्न होत असतो, आणि त्यामुळे आपल्यासाठी म्हणजे आपल्यासारखा जो देहधारी जीव आहे, म्हणजे आपल्या शारीरिक संकल्पना ह्या आपल्याला असतातच. आपण विविध म्हणजे वेगवेगळ्या योनीतून किंवा शरीरातून आपला आत्मा जरी प्रवास करत असला तरी त्यामुळे आपल्याला सोपं जातं. म्हणजे काय की मंदिरातील भगवंतांचा जो अर्च्य विग्रह असतो, तर ती मूर्ती म्हणजे काय तो पुतळा नसतो, किंवा ती मूर्ती म्हणजे फक्त म्हणजे असं काष्ठाची किंवा पाषाणाची किंवा धातूची मूर्ती नसते, तर प्रत्यक्ष तिथं भगवंत उपस्थित असतात. म्हणजे आपल्या भौतिक तत्वांद्वारे ते तिथं प्रकट झालेले असतात. आपल्यासारख्या बद्ध जीवांसाठी भगवंत काय करतात की सेवा आपल्याकडून ग्रहण करण्यासाठी, तर ते त्या अर्चविग्रहांच्या स्वरूपामध्ये तिथे प्रकट होतात. म्हणजे काय की अर्चविग्रह काय, तर भगवंतांचं असं म्हणजे विग्रह रूप हे काय आहे, तर अधिकृतरित्या ते प्रकट होतात असं जे रूप आहे त्याला म्हणायचं अर्चविग्रह. म्हणजे परमेश्वरी अर्चविग्रहांच्या द्वारे आपल्या सेवेचा स्वीकार करतात. म्हणजे अर्चविग्रहांचा तो एक प्रकारे अवतारच आहे आपण म्हणू भगवंतांचा. म्हणजे जे भगवंत सर्व शक्तिमान आहेत ते कुठल्याही त्यांच्या अवतारामध्ये परिपूर्ण असतात. आणि मग त्यामुळे ते का येतात अर्चविग्रहांच्या अवतारामध्ये, किंवा अर्चविग्रहांच्या अवतारामध्ये ते का असतात, तर त्याद्वारे आपल्यासारखे बद्ध जीव आहेत की जे भौतिक ते, तर त्यांची आपल्या सहजपणे त्यांना सेवा घेता यावी. पण जरी ते भगवंतांच्या अर्चविग्रहाद्वारे ते प्रकट होत असले तरी अर्चविग्रह ते भौतिक नाही आहेत, म्हणजे ते काष्ठाचे मी म्हटलं तसे बनलेले असले, ते सगुण स्वरूप आहे भगवंतांचं. आणि ते भगवान कुठेही असले तरी परिपूर्ण आहेत त्या, त्यामुळे ते कसे असतात, त्यांच्या कुठल्याही रूपात परिपूर्ण असतात. म्हणजे आपण मंदिरामध्ये गेलो तर तिथं अर्चविग्रह
देवाच्या स्वरूपात भगवंत प्रत्यक्ष उपस्थित असतात. पहा ही केवढी मोठी गोष्ट आहे. पहा म्हणजे जसं आपण पाहिलं की आता वेगवेगळ्या रंगाच्या लाल टपाल पेट्या असतात पोस्ट ऑफिसच्या, मग त्याच्यात जर आपण पत्र टाकलं तर आपल्या म्हणजे इप्सित स्थळी ते जातं हो की नाही, जो पत्ता लिहिलाय आपण तिथे. मग आपण नुसत्याच अशा पेट्या असतील रस्त्यावर तर आपण त्याच्यात जर पत्र टाकलं तर ते जाईल का? तर नाही. म्हणजे काय ते अधिकृत असं म्हणजे डाक खात्याचं पोस्ट बॉक्स जे आहे ते पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं म्हणजे अशा पद्धतीचं एक प्रकारचं म्हणजे ते साधन आहे. तसं मग भगवंत काय करतात तर त्यांच्या अर्चविग्रह म्हणजे जे प्रमाणित त्यांचं रूप आहे आपल्यासारख्या बद्धजीवांकडून सेवा घेण्याचं, तर ते काय आहे भगवंताचे अर्चविग्रह, आणि त्या स्वरूपात ते आपल्याकडून सेवा घेतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते सगुण रूपात, आपल्याला शारीरिक संकल्पना ह्या असतातच, आपण ते विसरू शकत नाही आपल्या भौतिक संसारात असल्यामुळं आणि अनेक जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अनेक योनीतून आपला प्रवास होत असल्यामुळं, त्यामुळं काय की आपल्याला हे सोपं जातं भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला. आणि त्याद्वारे आपण अशा पद्धतीने सेवा करून हळूहळू प्रकृतीच्या तीन गुणांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. आता आपण पुढे जाऊया. हाँ, परंतु जे माझे पूजन करतात ते आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांच्या हे पार्थ हे जन्म मृत्यू संसार सागरातून त्वरित उद्धार होतो. म्हणजे काय की आता पाहिलं म्हणजे हे सगळं अशा पद्धतीने आपण जर भक्तिमय प्रेममय सेवा केली तर काय होतं की आपली सर्व कर्म आपण कृष्ण भावनेमध्ये म्हणजे काय होतो दृढ होत जातो. तसं भक्ती मार्गामध्ये पण दृढ होतो हो की नाही, जसं प्रत्येक वेळी कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो आणि त्यामुळे काय होतं आपलं मन आणि बुद्धी भगवंताच्या ठाई स्थिर होतं, संलग्न होतं, आणि त्यामुळे भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्येच आपण सतत रमतो किंवा त्यांचं ध्यान करतो. आणि मग काय होतं की भगवंत एक असे आहेत की आपल्याला काय करतात की अशा भवसागरातून म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण कार्य करतो तेव्हा भगवंत आपल्यासारखे बद्ध जीवांना म्हणजे ह्या जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करून म्हणजे तारून नेतात. म्हणजेच काय भगवंतच असे आहेत की जे आपल्याला मुक्ती देऊ शकतील, कारण ते कसे आहेत ह्या भौतिक सृष्टी आणि आपल्या सगळ्या ह्याच्या पलीकडे आहेत, म्हणजे आपलं म्हणजे अचिंत्य आहेत किंवा विचार कल्पनांच्या पलीकडे आहेत. मग जो मुक्त आहे तोच आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे बद्ध ह्याच्यातून आपण बांधलेले आहोत प्रकृतीच्या तीन गुणांच्या प्रभावात, तर आपल्याला तीच व्यक्ती मुक्तात्मा म्हणून जे जेव्हा एखादं मुक्तात्मा आहे किंवा मुक्त व्यक्ती आहे ह्या सगळ्यांच्या पलीकडे जी बद्ध होत नाही तीच आपल्याला मुक्त करू शकेल हो की नाही. किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु के जे मुक्तात्मा असतात तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तिमय प्रेमय सेवा जर भगवंतांची केली तर निश्चितच काय होतं तर आपल्याला या संसारूपी त्वरित म्हणजे जे बंधन आहे तर त्याच्यातून आपला उद्धार होतो. किंवा हा भवसागरातून म्हणजे काय आपण समुद्रात पडलो तर आपण अशा व्यक्तीची मदत घेतो बाहेरून की जो बाहेर आहे आणि समुद्राच्या बाहेर आहे आणि मुक्त आहे, म्हणजे काय आपल्याला मदत येते हेलिकॉप्टर किंवा या माध्यमातून आता जे काळात. तर मग तसंच आहे अगदी आपण म्हणजे जे मुक्त आहेत आणि या भौतिक प्रकृतीच्या बंधनांच्या पलीकडे आहेत तेच आपला उद्धार करू शकतात, मुक्ती देऊ शकतात. मग असे कोण आहेत भगवंत आहेत आणि ते सतत तत्पर असतात म्हणजे आपल्यासाठी. आपण शुद्ध भावाने भक्तीने त्यांना स्मरण केलो आणि त्यांची शरण केलो आणि त्यांची भक्तीमय प्रेमय सेवा केली तर निश्चितच आपल्याला या जन्म मृत्यू संसार सागरातून ते मुक्त करू शकतात. आता आपण पुढे जाऊ. हाँ, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धि निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन संशय. माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर, अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. म्हणजे काय माझ्यावर तू माझी बुद्धी स्थिर कर अगदी, आणि माझी बुद्धी म्हणजे आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. म्हणजेच काय भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं. प्रत्येक वेळी आपल्या मनात बुद्धीत भगवंतांच्या संतुष्टीसाठी मी कसा विचार म्हणजे कसं कार्य करेन, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करेन प्रत्येक कर्म करताना, अशा पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल निश्चितच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होईल. म्हणजेच काय की जसं इथे चित्रात दाखवले की गोपीजन आहेत तर त्यांनी काय केलं तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं. म्हणजे काय की भगवंतांच्या जो म्हणजे जो भक्तिमय प्रेममय सेवा करतो तो काय करतो भगवंतांच्या सेवेमध्ये रत असतो सतत, आणि त्यामुळे काय होतं की त्याचं जे कर्म आहे ते सांसारिक स्तरावर राहत नाही. मग तो हळूहळू काय होतो
तो दिव्य अवस्थेत पोहोचत राहतो. आणि मग काय होतं की श्रीकृष्णांच्या ठाई तो वास करतो, म्हणजे काय भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये एक भक्ती, म्हणजे एक असं जे म्हणतो ना आपण प्रेमाचं आदान प्रदान होत असतं. आणि त्यामुळं भगवंत आणि त्यांचं पवित्र नाम हे काय म्हणजे वेगळं नाही, अभिन्न आहे, म्हणजे एकच आहे थोडक्यात. आणि मग काय होतं की जेव्हा भक्त हरिकृष्ण या पवित्र महामंत्राचा जप करतो, तर त्यावेळी श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंग शक्ती असे दोघेही भक्त त्यांच्या जीवेवर नृत्य करत असतात पहा. आणि जेव्हा भक्त श्रीकृष्णाला भोग अर्पण करून तो श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्य पदार्थ जो ग्रहण करतात, म्हणजे भगवंत कसे आहेत तर परिपूर्ण आहेत, त्यांचं एक इंद्रिय सगळ्या इंद्रियांचं काम करतं. मग भगवंतांनी फक्त पाहिलं त्या प्रसादाकडे, अर्च विग्रहाच्या स्वरूपात भगवंत जे असतात आपल्याकडे प्राणप्रतिष्ठा केलेले, त्यांनी फक्त त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी फक्त पाहिलं की त्यांनी प्रसाद ग्रहण केलेला असतो, म्हणजे पहा असे परिपूर्ण भगवंत आहेत. मग जेव्हा त्यांचं असं उच्चिष्ट आपण ग्रहण करतो तेव्हा काय होतं, तर आपण हळूहळू शुद्ध होत जातो, आपल्या हृदयाची शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. आणि मग असे जे असतात तर असे जे म्हणजे भक्तिमय प्रेमय सेवा करणारे जे भगवंतांचे जे भक्त असतात ते काय होतात, हळूहळू म्हणजे त्यांची सत्वगुणातून शुद्ध सत्वगुणामध्ये ते म्हणजे त्यांची म्हणजे भक्ती मार्गावर प्रगती होत जाते. आणि अशा पद्धतीने त्यांना भगवंतांची प्राप्ती होते. म्हणून भगवंत काय म्हणतात, सदैव माझ्यामध्येच वास करतो, म्हणजे भगवंतांची प्राप्ती होऊन आपण भगवद्धाम जाऊ शकतो. जसे हे गोपीजन होते, त्यांनी प्रत्येकाने श्रीकृष्णांच्या संतुष्ट स्थितीत कार्य केलं, त्यांच्या आनंद कार्य केलं. आणि श्रीकृष्णांना मी कसं आनंदी ठेवू शकेल अशा पद्धतीने ते प्रत्येक कर्म करत असेल. मग त्यामुळे हे गोपीजन जे आहेत त्यांना सगळ्यांना भगवद्धामाची प्राप्ती झाली. म्हणजे पुण्यात्मे तर होतेच, पण त्यांनी जेव्हा मनुष्य लोकात भगवंत आले तेव्हा त्यांनी देखील भगवंतांची भक्तीने प्रेमने सेवा केली आणि भगवद्धामाची प्राप्ती केली. मग आपण पुढे जाऊ. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिंच्छाप्तुम धनंजय. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियमक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू प्रयत्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होतील. आता भगवंत काय सांगतात की जर तुला आता माझ्या स्थायी मन स्थिर करता येत नसेल, म्हणजे असं प्रत्येक वेळी भगवंतांच्या स्थायी मन स्थिर करता येत नाही, असं जर तुम्ही म्हणजे तुम्हाला शक्य नाहीये, आपण प्रत्येक आपलं जे काही कर्तव्य कर्म आहे ते करत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत करत असतो हो की नाही, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा, मग भक्तियोगाच्या नियमक तत्वांचं म्हणजे पालन म्हणजे काय, तर वैदिक साधना म्हणजे साधना भक्ती म्हणजे काय, तर भगवंत दोन प्रकार आहेत. साधना भक्ती म्हणजे वेगवेगळ्या विधिविधानांचं पालन करायचं आणि त्यानुसार प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्ती सेवा आणि भक्ती साधण्याचे प्रयत्न करायचे, तर ह्याला म्हणायचं वैधी साधना. आणि दुसरं म्हणजे काय, तर रागानुरागा भक्ती, म्हणजे काय भगवंतांच्यावर मन अनुरूप होऊन भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची, भगवंतांच्या आणि भक्तामध्ये एक प्रकारचं म्हणजे प्रेमभावाचं नातं निर्माण होतं वेगवेगळ्या म्हणजे रसामध्ये, आणि त्याद्वारे ते भगवंतांची प्रत्यक्ष पणे सेवा करतात. म्हणजे तर त्याला म्हणायचं म्हणजे भगवंतांविषयी ते आसक्त असतात, एक अनुरागाचं नातं उत्पन्न होतं आणि त्याद्वारे ते भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा करतात. मग त्याला म्हणायचं रागानुरागा भक्ती. मग आपल्यासारखे जे साधक आहेत त्यांना लगेच त्यांचं मन भगवंतावर आसक्त होणं, भगवंताविषयी रुची निर्माण होणं शक्य नाही. मग असे जे असतात त्यांना ही वैधी साधना भक्ती किंवा भगवंतांच्या चरणी, म्हणजे ही जी आपण वेगवेगळ्या म्हणजे नवविधा भक्ती आपण करतो तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तर ह्या म्हणजे ह्या पद्धतीमध्ये आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो. म्हणजेच काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, तर भगवंतांच्या म्हणजे जे पवित्र नाम आहे त्याचा जप करायचा. त्यानंतर काय करायचं, वेगवेगळ्या शास्त्रांचं प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली श्रवण करायचं. त्यानंतर संकीर्तन किंवा कीर्तन भक्ती, म्हणजे भगवंताचे पवित्र महामंत्र जप गायचा किंवा म्हणायचा. त्यानंतर स्मरण भक्ती म्हणजे काय, की भगवंतांचं श्यामसुंदर रूप आठवायचं किंवा कथा लीला ह्या आठवायच्या. त्यानंतर पादसेवन म्हणजे भगवंताचे प्रत्यक्ष चरण कमलांची सेवा करायची मंदिरामध्ये किंवा जिथे अर्च विग्रह तिथे. त्यानंतर अर्च
अर्चना म्हणजे भगवंत म्हणजे अर्चनाची पूजा आणि त्यात मधल्या सगळे विधी यांचं अनुसरण करायचं. त्यानंतर वंदन म्हणजे भगवंतांना साष्टांग दंडवत किंवा वंदन करायचं आणि प्रार्थना करायच्या सतत वेगवेगळ्या. त्यानंतर दास्य भक्ती म्हणजे भगवंत आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे म्हणजे आपण त्यांचे दास आहोत हे समजून भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा. मग त्यानंतर सांख्य भक्ती म्हणजे भगवंतांना आपला सखा मित्र जसं अर्जुन किंवा सुदामांनी मानलं तर ते मानून भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची. किंवा त्यानंतर पुढचा प्रकार काय की आत्मनिवेदन म्हणजे काय की भगवंतांना पूर्णपणे शरण जायचं आणि मग त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं म्हणजे प्रमाणित अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने किंवा एखादे शुद्ध भक्त म्हणजे कृष्ण भावनावरीत किंवा साधू गुरु शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे करतो त्याला म्हणायचं वैधी साधना. मग इथे गुरुंनी सांगितलेल्या नियमांचं पालन करायचं, गुरुंची सेवा करायची आणि मग एक सांगितलेली व्रत एकादशी सारखं व्रत करायचं, कुळाष्टमी सारखे म्हणजे उत्सव करायचे. म्हणजे अशा पद्धतीने भक्तिमय प्रेमे सेवेद्वारे आपण काय करू शकतो आपल्या प्रमाणित अध्यात्मिक गुरुंच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची भक्ती सेवा आणि साधनेचे प्रयत्न करू शकतो. आता आपण पुढे जाऊ. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सि धीमवाप्स्यसि. जर तुम्ही भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर या. म्हणजे काय, आता आपल्याला जर भक्ती योगाच्या नियमांचं पालन करायला इतकं शक्य नाही मग आपण काय करू शकतो, तर भगवंतांसाठी कार्य करू शकतो. म्हणजेच काय की एखादं मंदिर आहे तर तिथं मग काय लागतं, म्हणजे मंदिरासाठी म्हणजे जे कृष्ण भावनेमध्ये प्रचार करणारे भक्त आहेत त्यांच्या आपण जर संपर्कात आलो तर एखाद्या मंदिरासाठी आपण त्याच्या बांधकामासाठी किंवा एखादं पुस्तक आहे त्याच्या प्रकाशनासाठी आपण जे काही स्वकष्टार्जित धन आहे तर ते अर्पण करू शकतो. किंवा आपण दुसरं काय करू शकतो की आपल्याला जसं व्यवसायासाठी काय लागते, जागा भांडवल आणि मनुष्यबळ, तसंच अगदी आध्यात्मिक संस्थेला पण आवश्यकता असते. पण आपण व्यवसायासाठी जे करतो कामधंद्यासाठी आपल्या ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी वैयक्तिक भौतिक आसक्ती म्हणून इथे आपण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कृष्ण कर्म म्हणून करतो. मग हे जे असतं तर हे कसं तर अत्यंत सर्वश्रेष्ठ असं दान आहे. मग आपल्याला जे शक्य आहे ते म्हणजे असं एखाद्या मंदिराच्या बांधकामासाठी किंवा त्याच्या कार्यालयाच्या बांधकामासाठी किंवा अशा पद्धतीने आपल्या म्हणजे आपल्याकडं जी काही संपत्ती आहे तर त्याच्यातला काही भाग आपण म्हणजे द्यायचा प्रयत्न केला किंवा प्रचार प्रसारासाठी किंवा एखाद्या पुस्तकाच्या प्रदर्शन प्रकाशनासाठी तर निश्चितच आपण देऊ शकतो. आणि त्यामुळे काय होतं की आपण अशी भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा करून हळूहळू आपण जे भौतिक कल्मष असतात आपल्या हृदयातले किंवा जे अशुद्धी असतात ते हळूहळू या सेवेद्वारे आपण शुद्धीच होत जाते आणि कृष्ण भावनेमध्ये आपण दृढ होत जातो. मग आता पुढे जाऊ आपण. एक मिनिट हा मध्ये यत करोशी हा काहीतरी श्लोक चुकीचा लिहिलाय मी पुस्तकातून वाचते. यत करोषि दास्यसि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय मदकुरुशास् अर्पणम. हे कुंती पुत्र तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. म्हणजे काय की भगवंत असं सांगतात की तू जे काही म्हणजे आता जे काही तू खाणार आहेस म्हणजे तुझं निरोगी शरीर तू ठेवण्यासाठी भौतिक प्रकृतीमध्ये काहीतरी कर्म करायलाच हवं की नाही, मग तू जे काही करतोस
तर ते सगळं माझ्या म्हणजे जे काही कर्म करतोस ते मला अर्पण कर त्याचं फळ. मग आता जे काही खाणार आहेस तुझं शरीर निरोगी ठेवण्यासाठी, तर तो माझाच प्रसाद, मला अर्पण केलेलं अन्न प्रसाद म्हणून जे करतोस तर ते तू ग्रहण कर. मग जे काही अर्पण करतोस म्हणजे आता दान देण्याकडे कल आहे, विविध आपण कर्मकांड किंवा आपण उत्सव करतो, मग जे काही असं अर्पण तुला करायचंय ते मग असं जर भगवंतांच्या म्हणजे कृष्ण सेवेच्या प्रचारासाठी प्रसादासाठी मंदिरांच्या अर्चित म्हणजे जिथे असतात तिथे सेवेसाठी असं म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आपण कृष्णच्या म्हणजे सेवेसाठी अर्पण केलं तर काय होईल, तर ते त्यासारखं म्हणजे सात म्हणजे पुण्य किंवा सर्वश्रेष्ठ असं दान म्हणजे कोणत्याही जगात नाही असं म्हटलंय. मग जे काही तपस्या म्हणजे आपण तो भगवंताच्या पवित्र महामंत्राचा जप करतो, मग तो त्याचं म्हणजे काय म्हटलंय यज्ञानाम जप यज्ञ, ते प्रकारचं तप तप आहे किंवा तपस्या आहे, मग ते त्याचं फळ म्हणजे जे काही आपण तप केलं जपाच्या स्वरूपात तर ते सगळं भगवंतांना आपण जर अर्पण केलं तर काय होईल, निश्चितच भगवंतांची आपल्यावर कृपा होऊ शकेल. म्हणजे असं प्रत्येक गोष्ट भगवंतांची आपण संतुष्ट दृष्टीसाठी केली तर निश्चितच आपल्यावर भगवंताची कृपा होऊन आपण हळूहळू या भौतिक प्रवृत्तीच्या तीन गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ. आता आपण पुढे जाऊ. हाँ, मग इथे सांगितलं वेगवेगळ्या सेवा आपल्या मंदिरामध्ये कशा असतात आणि आपण कशा पद्धतीने त्या करू शकतो, तर हे सगळं इथे दाखवले म्हणजे वेगवेगळ्या सेवा आहेत आणि त्या आपण केल्यामुळे काय होतं तर ते एक प्रकारचं सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या सेवामध्ये सहभागी होऊ शकतो. मग आपण पुढे जाऊ. सर्व तथापि तू माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. मग आता तुला जर माझ्या भावनेनं युक्त होऊन म्हणजे कर्म करायला अशा पद्धतीनं असमर्थ असेल म्हणजे काय, की असं पण कर्म तुम्ही करू शकत नसाल, म्हणजे घरातून अडचण असते, विरोध असतो, किंवा कधी कधी म्हणजे सामाजिक किंवा वैयक्तिक जीवनातील जी बांधिलकी असते त्याद्वारे शक्य नसतं, मग त्यावेळेला काय सांगितलं तर सर्व कर्मफलांचा त्याग करून म्हणजे काय की आपण जी म्हणजे जी कर्म करत असतो भौतिक म्हणजे आपण जी केलेली असतात म्हणजे आपण अर्थार्जन केलं तर स्वकष्टार्जित जे धन आहे तर त्याचा आपण त्याग केला आणि ते मग अशा क्रियांसाठी म्हणजे दिलं, म्हणजे वेगवेगळे वेदामध्ये दान यज्ञ सांगितलेत गृहस्थाश्रमात, तर मग त्याचा जर त्याग केला स्वकष्टार्जित धनाचा आणि मग आपल्याला भगवंतांच्या सेवेसाठी अर्पण करणं शक्य नाही, घरातून विरोध आहे किंवा घरात तसं वातावरण आहे सामाजिक वातावरण नाही आहे किंवा आपल्याला काही अडचणीमुळे करता येत नाही, तर आपण समाजसेवा करू शकतो किंवा म्हणजे कशी तर आपण एखाद्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी किंवा शिक्षण संस्था असतात की ज्या धर्मादाय त्यांना मदत करू शकतो, म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो तर म्हणजे राष्ट्रसेवा किंवा धर्मसेवा ह्यासाठी आपण आपलं योगदान देऊ शकतो आणि त्याद्वारे काय होतं हळूहळू आपल्याला आपलं स्वकष्टार्जित जे फळ आहे म्हणजे धन आहे किंवा वेगवेगळ्या स्वरूपात आपण मदत देऊ शकतो, म्हणजे तर अनाथाश्रमांना मदत देऊ शकतो, महिलाश्रम म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण मदत करू शकतो, रुग्णालयांना देऊ शकतो पैशांच्या स्वरूपात म्हणजे जी शक्य आहे ती यथाशक्ती अशा पद्धतीने दिल्यामुळे काय होतं आपल्याला कर्मफल त्यागाची एक प्रकारे सवय लागते आणि त्याद्वारे काय होतं आपण हळूहळू कर्म बंधनातून मुक्त होत जातो. या त्यागामुळे आपण हळूहळू या कर्माच्या बंधनातून मुक्त तर होतोच आणि मग कृष्ण भावनेमध्ये जेव्हा येतो तेव्हा हे सोपं जातं आपल्याला, की म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आपण भौतिक अस्तित्व त्यागून आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करायला मग हळूहळू म्हणजे आपल्याला ते सोयीस्कर ठरतं आणि त्याद्वारे भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा करून भगवंतांची हळूहळू ह्या भौतिक कल्मशातून मुक्त होऊन प्राप्ती करू शकतो. इथे नंदबाबांनी काय केलं, श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा त्यांनी अनेक असंख्य ब्राह्मणांना बोलवलं आणि त्यांनी काय केलं तर नंदोत्सव म्हणजे काय तर त्यांनी म्हणजे आपल्याला पुत्रप्राप्ती झाली या आनंद प्रत्यर्थ अशा अनेक ब्राह्मणांना म्हणजे संपत्ती हिरे जडजवाहीर म्हणजे त्यांना जे शक्य आहे ते गायी अशा पद्धतीने धान्य धन अशा पद्धतीने म्हणजे दान केलं, म्हणजेच काय की अशा पद्धतीने देखील आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करू शकतो, म्हणजे एक प्रकारे भक्तिमय प्रेमय सेवाच आहे ती, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत स्थित आहेत, म्हणजे कर्मफळांचा त्याग करून आपण कर्म केलं तर आत्मस्थित होण्याचा प्रयत्न, म्हणजे आपल्या हृदयातला जो परमात्मा आहे त्याची अशा पद्धतीने आपण भक्तिमय प्रेमय सेवा करून भगवंतांचे कृपेस पात्र होऊ शकतो. मग आता आपण पुढे जाऊ. हा
श्रेयो विज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्म फलत्यागस्त्यागात् शांतिरनन्तरम्। तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर। तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे। आणि कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते। म्हणजे जर ज्ञान आता तुला असा हे पण करणं शक्य नाही, आतापर्यंत आपण जी चर्चा केली ते, मग तू काय कर की म्हणजे जर अभ्यास करणं आता शक्य नाही आहे इतका काही, तर मग ज्ञानाचं अनुशीलन करण्यात म्हणजे काय की आपण वेगवेगळ्या वैदिक साहित्याचं म्हणजे वाचन किंवा ज्ञान आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरुंकडून ज्ञान संपादन करू शकतो, किंवा आपण अशा पद्धतीने ज्ञान संपादन करून काय करू शकतो की स्वतःला ज्ञानामध्ये जेव्हा ज्ञान संपादन करण्यामध्ये आपण गुंतवून ठेवलं तर काय होईल, त्यामुळं ज्ञानामुळं आपल्याला काय होतं आपली शुद्धी व्हायला लागते। हे दिव्य ज्ञानानं आपल्याला आत्म्याला मिळणार, त्यामुळे काय होतं परमात्मा जो आपल्या हृदयात स्थित भगवंत आहेत ते काय करतात आपलं मन म्हणजे एकाग्र करतात, त्यामुळे आपण ध्यान करू शकतो। म्हणजे जे काही आपण समजून घेतलंय वेदांच्या द्वारे म्हणजे अशा पद्धतीनं ज्ञान जे भगवंताविषयीचं, तर त्याद्वारे आपण ध्यानात श्रेष्ठ होऊ शकतो। आणि त्या ध्यान द्वारे आपण काय करतो कर्मफलांचा त्याग करतो, हो की नाही, ध्यान योगाद्वारे, आणि इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी थांबवतो। आणि मग अशा पद्धतीने कर्म शांती मिळते। मग अशा पद्धतीने क्रमशः म्हणजे ध्यान योग म्हणजे आणि ज्ञान योग, ध्यान योग, आणि त्यापर्यंत त्यानंतर आत्मसाक्षात्कराचा टप्पा, परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होते, आणि मग दिव्य स्तरावर आपण हळूहळू स्थित होऊ शकतो। म्हणजे अशा पद्धतीने आपण मनशांती प्राप्त करू शकतो। आता आपण पुढे जाऊ। जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचं सुहृदय मित्र आहे, तो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, तो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आणि आपले मन बुद्धी माझ्यावर स्थिर करतो, दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे। म्हणजे काय, तो द्वेष करत नाही जीवांचा, सर्वांना आपला मित्र समजतो, आणि जो मिथ्या अहंकारापासून मुक्त झाला किंवा स्वतःला स्वामी समजत नाही। मग हे सगळी कुणाची लक्षणं आहेत, तर भगवंतांनी कृष्णांना जे प्रिय भक्त आहेत त्यांची लक्षणं सांगितली। मग आता ती आपण समजून घेऊया की कशी आहेत। म्हणजे तर ती काय आहे, तर जो असा द्वेष करत नाही म्हणजे काय की तो प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवंतांचं रूपच पाहतो। म्हणजे काय की प्रत्येक म्हणजे रूपामध्ये तो कसं भगवंतांचं रूप पाहतो, तर तो कुणाचाही द्वेष कधी करत नाही। त्याच्याशी कोणी शत्रुता केली तर तो काय म्हणतो की शत्रूशी त्याला वैर वाटत नाही, म्हणजे त्याला वाटतं की माझ्याच्या पूर्वकर्माचं जे फळ आहे त्यामुळे ही व्यक्ती माझ्याशी म्हणजे शत्रुता करते, पण आपण त्याला प्रतिकार करण्यापेक्षा आपण ते सहन केलेलं चांगलं। मग दुसरं काय वाटतं त्याला, जेव्हा एखादं संकट ओढवतं, दुःख वाटतं, तेव्हा तो काय वाटतो की मी तर ह्याच्यापेक्षा म्हणजे मोठ्या दुःखाचं भागीदार झालो असतो, म्हणजे इतकी माझे म्हणजे पापकर्म किंवा इतका मी अधर्म केलेला असेल, पण भगवंतांच्या कृपेमुळे, दयेमुळे मला हे अगदी अल्प प्रमाणात भोगायला मिळते। मग त्यामुळं तो स्वतःला कधी करता समजत नाही, भगवंतांनाच करता समजत असतो, तो खोट्या अहंकारापासून मुक्त असतो। आणि मग दुसरं म्हणजे आनंद, म्हणजे त्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली तर आनंदाने तो म्हणजे हुरळून जात नाही, तर तो काय म्हणतो की खरं तर माझी पात्रता नाही एवढा आनंद, एवढं हे सुख मिळण्याची, उपभोगण्याची, पण भगवंतांची दया आणि कृपा आहे की मी पात्र नसताना किंवा मी अपात्र असताना मला हे मिळेल, म्हणजे उपभोगायला मिळते, किंवा कोणी त्याच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी केल्या तर तो म्हणजे त्यावेळेशी दुःख करत नाही, तो क्षमा म्हणजे क्षमाशील वृत्तीचा असतो, सदैव तृप्त, म्हणजे तो प्रत्येक वेळी कृष्णांच्या संतुष्टीसाठी असं कार्य करत असतो, किंवा आत्मसंयमी असतो। म्हणजे काय की एखादी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध घडली किंवा म्हणजे त्याला निराशा आली, असे दृढ निश्चयाने तो भक्ती सेवेचे साधण्याचे प्रयत्न करत असताना तर तो कधी खचून जात नाही, दुःखी होत नाही, तर तो प्रत्येक वेळी आपलं मन स्थिर ठेवतो आणि बुद्धी आपली आणि मन हे नेहमी भगवंतावर स्थिर ठेवून दृढ निश्चयाने तो भक्तीमध्ये संलग्न राहतो आणि भक्तीमय प्रेमय सेवेचे प्रयत्न करतो। मग असा जो भक्त आहे तो भगवंतांना अत्यंत प्रिय आहे, म्हणजे किती अडचण आली, किती संकट त्याला सोसायला लागली तर तो नेहमी काय करतो, भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा करतो। की हे सुदाम्याचं वर्णन आहे पहा, म्हणजे सुदामा इतका म्हणजे त्यानं वेदांचं सगळं अध्ययन केलेलं होतं, पण त्याची परिस्थिती इतकी गरज होती, म्हणजे वेदाध्ययन करून तो काय करायचा, तर तो ब्राह्मण वर्णाची सेवा म्हणजे त्यानुसार तो त्याचं कर्म करत असे, कर्तव्य कर्म, त्यामुळे तो काय करत असे तर ब्राह्मण वर्णानुसार आचरण करत असे। मग इतकी परिस्थिती गरीब होती, पण तरी देखील त्यांना काय केलं की आपली
जी कृष्णा विषय भक्ति में प्रेम में सेवा है तो तिने भी के लिए म्हणजे काय की कधीही म्हणजे म्हणजे कृष्णांना त्यांनी आपल्या म्हणजे त्यांच्या पत्नीनी पाठवलं की तुम्ही ना सांगा तुमचे मित्र श्री कृष्ण तर त्यांच्याकडून तुम्ही धन घेऊन या माझी परिस्थिती गैरव्यवहार सांगून आणि मग तुम्ही त्यांना सांगा की मला मदत करा असं. पण त्यांनी कधीही असं केलं नाही. त्यांनी आपलं आचरण आहे म्हणजे एक शुद्ध भक्त म्हणून किंवा मित्र म्हणून भगवंत त्यांच्या त्यांना दिव्य प्रेम आहे किंवा ते प्रेमामध्ये स्थित होते तर त्या पद्धतीने त्यांनी भगवंतांच्या विषयी नेहमी प्रेमाने म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांच्याकडे ते घरात जे थोडेसे पोहे होते तर ते घेऊन गेले आणि मग काय आणले मला असं विचारलं तेव्हा भगवंताने. तेव्हा त्यांनी काय केलं आपल्या म्हणजे अशा मळक्याच्या फाटक्याच्या धुळीत बांधून आणलेले जे पोहे होते ते दिले त्यांना. म्हणजे इतका प्रेम भाव म्हणजे भगवंत भावाचे विकेले असतात आणि ते इतके म्हणजे मित्र मनुष्य अवतारात आले तरी मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी आपल्या घरी जे अतिथी येतात आपल्या प्रासावर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे कोणी म्हणजे करावी म्हणजे त्यांच्या रूपामध्ये आपण भगवंतांनाच पाहायचं असतं हृदयस्थ कृष्णांना म्हणजे अतिथी देवो भव म्हणतात. मग त्याद्वारे त्यांनी काय केलं मनुष्य रूपात जेव्हा आले भगवंत त्यांनी तेव्हा सुद्धा आपले जे मित्र आपल्या घरी अतिथी आले त्यांचं अत्यंत उत्तम आदरातिथ्य केलं आणि अशाद्वारे अशा पद्धतीने त्यांनी काय केलं म्हणजे एक आपल्यासाठी आदर्श प्रस्थापित केला. मग असे भगवंत आहेत की जे मनुष्य रूपात सगळ्या शास्त्राच्या वचनाचं पालन करतात आणि असे सुद्धा आहेत भगवंतांचे पार्षद आणि ते मित्र पण आहेत सखा आणि त्याद्वारे त्यांनी काय केलं अशा दृढ निश्चयाने ते भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रेमामध्ये स्थित आहेत. असे भक्त असतात ते भगवंतांना प्रिय असतात. आता आपण पुढे ज्यांच्यामध्ये कोणीही उद्विग्न होत नाही जो इतर कोणामध्ये उद्विग्न होत नाही तो हर्ष दुःख भय चिंता यामध्ये समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे भगवंत काय म्हणतात की जो माझ्या म्हणजे जो कोणीही उद्विग्न म्हणजे काय की त्याला कसल्याही चिंता किंवा कष्ट भय असं राहत नाही. सर्व प्रति तो दयाळू असतो. दुसऱ्यांना त्रास होईल असं तो काहीही करत नाही. इतरांनी जरी भक्ताला त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी तो म्हणजे त्यावेळेला अस्वस्थ विचलित होत नाही त्याला म्हणायचं उद्विग्न होत नाही. मग भगवंताच्या कृपाने तो साधनेच्या बळावर इतका प्रगत झालेला असतो की त्याला कोणत्याही बाह्य उपद्रवाने काहीच म्हणजे त्याच्यावर परिणाम होत नाही म्हणजे तो विचलित देखील होऊ शकत नाही. बघा म्हणजे हे कृष्ण भावनामृताचं केवढा सर्वश्रेष्ठ टप्पा आहे. भाव म्हणजे भक्त सुदैव कृष्ण भावना होत असल्यामुळे भक्ती सेवेमध्ये रत असल्यामुळे ते काय करतात तर ह्या विपरीत भौतिक परिस्थिती किंवा अडचणी तर त्यामुळे विचलितच होत नाही. आणि मग जेव्हा आपल्यासारखा विषय मनुष्य म्हणजे मी उदाहरण देते तर आपल्या म्हणजे शरीराच्या इंद्रिय तृप्तीसाठी आपल्याला काहीतरी आढळतं तेव्हा आपल्याला आनंद होतो म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही मिळाली की आपल्याला दुःख होतं आपल्याला ती गोष्ट वगैरे नाही मिळाली आणि मग ती जर इतरांच्याकडे असेल तर आपल्याला अत्यंत असूया वाटते किंवा द्वेष वाटतो बा. मग आपल्यासारख्या अशा इंद्रिय तृप्तीच्या पाठी लागलेल्या जीवांचं असं होतं. मग जेव्हा आपल्याला वाटतं की शत्रू करून आपल्याला प्रतिकाराची शक्यता आहे तेव्हा आपण भयभीत होतो म्हणजे हा माणूस मला शत्रुता करतोय मग आपल्याला भीती वाटते बा. म्हणजे आपण स्वतःला कर्ता मानतो त्यावेळेला अशा भौतिक प्रकृतीमध्ये आपण असे सम्मोहित असतो आणि त्यामुळे आपण यशस्वीपणे काही करू शकत नाही. मग तेव्हा आपण काय होतो खिन्न होतो दुःखी होतो. पण जो सगळ्या विकारांच्या पलीकडे गेलाय या भौतिक विकारांचे तो कसा असतो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो कधीही विचलित होत नाही तो सगळ्या परिस्थितीत समभाव राहतो. मग असा जो भक्त आहे तो भगवंताला प्रिय असतो. आता आपण पुढे जाऊ. तो भक्त माझा साधारण दैनंदिन क्रियेवर अवलंबून नसतो शुद्ध भक्त कुशल चिंतारहित दुःख मुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे काय की असा जो भक्त असतो तर तो काय साधारण दैनंदिन क्रियावर तो म्हणजे असा कुठल्याही मनुष्यावर अवलंबून नसतो. म्हणजे भगवंतांच्या कृपेनेच त्या भक्ताला धनप्राप्ती झाली तर तो हुरळून जात नाही. म्हणजे एखाद्याला धनप्राप्त असं झालं तर किंवा भक्त दिवसातून तो काय करतो म्हणजे 2 वेळा स्नान करेल आपली साधना करेल लवकर उठून म्हणजे अशा पद्धतीने तो अंतर्भावे पवित्र असतो आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो. मग साहजिकच काय होतं की असा भक्त असतो तर त्याला आपल्या जीवनाचं कर्म म्हणजे सार कर्माचं सार आपण काय करायला पाहिजे तर भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा हे सार त्याला माहित असतं. त्यात तो दृढ निश्चयी असतो असा दक्ष असतो आणि त्याचा वैदिक शास्त्रावर म्हणजे शाहू शास्त्र गुरु ह्या सगळ्यावर त्याचा दृढ विश्वास. मग वैदिक शास्त्रावर त्याचं अगदी पूर्ण ज्ञान त्यानं सगळं आत्मसात केलेलं असल्यामुळे आणि ते प्रयत्न त्याचे चालू असल्यामुळे त्याचा पूर्ण विश्वास असतो. आणि मग तो काय करतो अशा कुठल्याही पक्षाची म्हणजे समाजात एखाद्या म्हणजे राजकीय पक्षाची
आहेत किंवा सामाजिक प्रश्न आहेत, तर ती तो कुठल्याही एका पक्षाची तो कधी बाजू घेत नाही. आणि भक्त काय करतो, ह्या सगळ्या उपाधी पासून मुक्त असतो, म्हणजे की त्यामुळे तो दुःखी होत नाही, म्हणजे त्याला शरीर हीच आपली उपाधी वाटते. आणि त्यामुळे तो काय करतो की हे जे शारीरिक दुःख आहे त्याच्यापासून तो मुक्तच असतो, म्हणजे तो इंद्रिय तृप्तीचे विषय ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. आणि शुद्ध भक्त नेहमी काय करतो की जे भक्तिमय सेवेस प्रतिकूल गोष्टी आहेत त्याचा तो अजिबात स्वीकार करत नाही, पण ज्या उपयुक्त गोष्टी आहेत भक्तिमय प्रेम्य सेवेसाठी त्याचा तो स्वीकार करतो. म्हणजे काय, तर एखादा प्रचंड भवनाचं बांधकाम त्याला करायचंय सांगितलं, घराचं किंवा भवनाचं बांधकाम, तो बिलकुल शक्ती किंवा ऊर्जा त्याला लागते, तर ती भक्तीसाठी म्हणजे प्रगतीसाठी त्याच्या भक्तिमय सेवेच्या किंवा भक्तीच्या प्रगतीसाठी लाभदायक नाहीये, मग तो ती बिलकुल करत नाही. पण भगवंतांसाठी एखादं मंदिर बांधायचंय किंवा त्यासाठी सगळ्या प्रकारचे कष्ट लागतील, तर तो नक्की करतो. म्हणजे काय की तो स्वतःसाठी एखादे मोठं घर बांधणार नाही, पण भगवंतांच्या सेवेसाठी मंदिर बांधण्यासाठी किंवा वेगवेगळे कष्टप्रद सेवा करण्यासाठी निश्चित तो तयार असतो. मग असा जो भक्त असतो म्हणजे असा महत् प्रयास करण्यासाठी तो भगवंतांना प्रिय असतो. आता आपण पुढे जातो. तो हर्षिती होत नाही किंवा दुःखही करत नाही, शोकही करत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केलाय असा भक्त मला अत्यंत प्रिय. म्हणजे जो भगवत भक्त आहे तो म्हणजे अत्यंत म्हणजे सुख मिळालं तर हर्षित होत नाही किंवा दुःखामध्ये तो शोक करत नाही किंवा कसली अपेक्षा ठेवत नाही की भगवंतांनी मला म्हणजे अशी मदत केली पाहिजे किंवा इतर कोणाकडूनही, म्हणजे त्यांना सगळ्या शुभाशुभ गोष्टीचा त्याग केलाय असा भक्त प्रिय आहे. म्हणजे काय, तर भक्त प्रल्हाद म्हणजे तो वेळ प्रसंगी भगवंतांसाठी असे कष्टप्रद जीवन सुद्धा म्हणजे तो सहन करतो, पण तो भगवंतांचे भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये दृढ निश्चयाने राहतो. जसे प्रल्हाद महाराज होते, त्यांना अत्यंत वेदनादायक जीवन हिरण्यकश्यपूने केलं, मग त्यांनी काय केलं, त्यांना हत्तीच्या पायी दिलं, सापांच्या गुहेत सोडलं, त्यानंतर भूत राक्षसांच्या गुहेत ठेवलं, त्यानंतर होलिका नावाची बहीण होती त्यांची, तिच्यासोबत अग्नीमध्ये बसवलं, तर तिचा मृत्यू झाला. म्हणजे भक्त प्रल्हादांना काही झालं नाही, कड्यावरून लोटलं मग असं सगळं. मग शेवटी मत्स्य रूपात येऊन त्यांनी काय केलं तर हिरण्यकश्यपूचा वध केला. म्हणजे असे जे भक्त असतात ते भगवंतांना प्रिय असतात, आणि असे जे भक्त काय भगवंतांचे कुठलेही कष्ट भगवंतांच्या संतुष्टीसाठी भगवंतांच्या आनंदासाठी भक्तिमय प्रेरणा सेवा म्हणून ते झिलायला तयार असतात, मग असे भक्त भगवंतांना प्रिय असतात. आता आपण पुढे जाऊ. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो तो मानापमान शीत उष्ण सुख दुःख स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, तो घराघराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित असतो आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान आहे, म्हणजे काय की शत्रू असतील तरी तो समभावानेच पाहिला, आणि मित्र म्हणजे तो कोणाशी शत्रुता करत नाही, तर तो त्याच्याशी जे शत्रुभावने असतात तो म्हणतो की माझ्या पूर्वकर्माची काहीतरी फळं असतील म्हणून आपण प्रतिकार करण्यापेक्षा सहन केलेलं चांगलं, किंवा जे मित्र आहेत तर त्यांच्या ठिकाणी पण तो समान असतो, म्हणजे त्यांच्याशी तो प्रेमभावाने वागतो, त्यांच्यामध्ये तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्णांना पाहतो, परमात्मा स्वरूप कृष्णांना पाहतो, मग मान अपमान असं त्याला काही नसतं. म्हणजे तो एक कुसंगापासून मुक्त असतो, आणि त्यामुळे कधी कधी कुणी स्तुती केली निंदा केली तर मानव समाजात हा स्वभाव आहे, पण हा भक्त नेहमी ह्या सगळ्या स्तुती निंदा सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला असतो, तो अत्यंत म्हणजे सहनशील असतो. कृष्ण कथे वाचून तो काहीही बोलत नाही, म्हणजे काय की आपण मौन म्हणजे सगळंच बोलायचं थांबवणार नव्हे, तर आवश्यक आहे ते बोलणं आणि अनावश्यक बोलायचं टाळणं म्हणजे खऱ्या अर्थाने मौन आहे बरं का. म्हणजे तर असं आध्यात्मिक स्तरावर तो म्हणजे मौन बाळगतो. मग कृष्ण भावनेतला व्यक्ती आहे तो असा मौनी म्हटले. मग भगवंतांचा भक्त कसा असतो, तर सर्व परिस्थितीमध्ये जो सुखी असतो, म्हणजे त्याला कधी कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल तर कधी मिळणार नाही, मग कधी तो तृप्त असेल तर कधी तो स्वतःच्या निवासस्थानाची घराची पण चिंता करत नाही किंवा मुलाबाळांची, किंवा तर तो त्याला कशाचंही आकर्षण नसतं. म्हणजे कधी त्याला एखाद्या वृक्षाखाली झोपायला मिळेल तर कधी एखाद्या राजवाड्यासारख्या घरात मिळेल राहायला, मग असं त्याला कुठलंही आकर्षण नसतं, तो स्थिर असतो आणि त्या आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये तो इतका स्थिर असतो की भगवंतांच्या म्हणजे भक्तिमय प्रेमय सेवेमध्ये तो सतत रत असतो, किंवा भगवंतांच्या म्हणजे
जे भगवंताने हे जे गुण सांगितले तर हे काय तर म्हणजे सद्गुण आहेत सगळे. म्हणजे काय की सद्गुणांच्या विना मनुष्य कधी शुद्ध भक्त होऊ शकत नाही. मग भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्यामुळे काय होतं, असे सद्गुण भगवंतां म्हणजे जे आहेत ते आपल्यामध्ये येऊ लागतात. म्हणजेच आपण शुद्धीकरणाची आपली प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जे भगवंतांचे गुण आहेत ते आपल्यामध्ये यायला लागतात, कारण आपण भगवंतांची गुणांनी समान होतो की नाही. आणि भगवंतांचा सहवास केल्यावर आपल्याला काय होतं, म्हणजे भगवंतांचा जर सहवास केला, भगवंतांचं प्रत्यक्ष नाम घेतो आपण, त्यांच्या सेवा करतो, म्हणजे आपण भगवंतांचा सहवास करतो, मग त्यामुळे काय होतं, त्या सेवेद्वारे भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. आणि मग त्यामुळे आपल्याला वेगळे कुठले बाह्य प्रयास करायलाच लागत नाही. तर कृष्ण भावनेमध्ये आपण दृढ होतो आणि आपोआपच आपले हे सगळे गुण विकसित होऊन आपण गुणातीत होतो आणि भगवंतांची प्राप्ती करतो. मग इथे असे अमरीश महाराज आहेत की जे भगवंतांचे असे सर्वश्रेष्ठ भक्त होते की ते नवविध भक्ती करणारे, सर्व प्रकारची भक्ती करणारे हे सर्वश्रेष्ठ भक्त होते. मग त्यांचं एकादशीचं व्रत होतं आणि मग त्यांच्याकडे दुर्वास ऋषी आले आणि मग ते पारणा एकादशीचं व्रत असतं तर ते पारणा टायमिंग मध्ये ते म्हणजे ते व्रत सोडायचं असतं. मग ते सोडताना त्यांनी आता दुर्वास ऋषी येऊन स्नानाला गेले आणि ते पर्यंत वाट पाहिली असती तर काय झालं असतं की ते व्रत सोडण्याचा वेळ निघून गेली असती. म्हणून त्यांनी काय केलं, पाणी पिऊन ब्राह्मणांच्या सल्ल्यानं त्यांनी पाणी पिऊन व्रत सोडलं. मग हे दुर्वास मुनींनी पाहिलं, मग ते कसं क्रोधासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. मग त्यांनी एक आपल्या म्हणजे डोक्यावरचे जे केस आहेत त्याच्यातनं एक बट काढली आणि त्यातनं एक राक्षसी निर्माण केली आणि ती अमरीश महाराजांना म्हणजे क्रोधित होऊन त्यांच्यावर म्हणजे ती सोडली की आता म्हणजे त्यांचा ती नाश करेल. मग हे जेव्हा भगवंतांनी पाहिलं तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि श्रीकृष्णाने त्यांच्यावर सुदर्शन चक्र सोडलं आणि मग ते असं त्यांचा पाठलाग करायला लागलं आणि ते पुढे धावायला लागले दुर्वास मुनी. मग असं ते सगळ्या वेगवेगळ्या लोकातून ब्रह्मांडातून भ्रमण करून आले आणि मग शेवटी त्यांनी ब्रह्माजींना विचारलं, ते म्हणले मी तर काही मदत करू शकणार नाही या बाबतीत. मग त्यांनी शिवांना विचारलं, मग शिवांनी सांगितलं की तुम्ही विष्णूंकडे जा. विष्णूंनी सांगितलं की तुम्ही अंबरीश राजांना जाऊन क्षमा मागा आणि दंडवत प्रणाम घाला त्यांच्या चरणावर आणि तेव्हा ते सुदर्शन चक्र थांबेल. तर त्याप्रमाणे त्यांनी केलं. मग त्यांनी जाऊन साष्टांग दंडवत घातला अंबरीश महाराजांच्या चरणी. मग अंबरीश महाराज अत्यंत म्हणजे शुद्ध भक्त होते त्यामुळे त्यांनी अत्यंत प्रेमाने त्यांना आपल्या जवळ घेतला आणि मग म्हणजे अशा पद्धतीने शुद्ध भक्ताचं आचरण असतं आणि मग ते सुदर्शन चक्र परत गेलं. म्हणजे पाहतो सगळ्या स्थितीमध्ये समभाव असतो आणि संतुष्ट आनंदी असतो. मग असा जो भक्त असतो भगवंतांना प्रिय असतो. आता आपण पुढे जाऊ. जे भक्तिसेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे मला श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहेत. म्हणजे इथे काय सांगतात भगवंत की जे भक्ती सेवेमध्ये म्हणजे अविनाशी मार्ग म्हणजे भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा हो की नाही. भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण हे नवविधा भक्ती म्हणजे हा अविनाशी मार्ग आहे. म्हणजे काय तर ह्या सेवेद्वारे आपण जे भगवंत आहेत त्यांची प्राप्ती करू शकतो. आणि मग अशा अविनाशी मार्गाचं जर म्हणजे तो कधीही नष्ट होत नाही, ह्या नवविधा भक्ती जे शास्त्रामध्ये सांगितले हे भगवंतांनी स्वतः व्यास मुनींच्या अवतारात जेव्हा ते आले तेव्हा हे सगळं शास्त्र म्हणजे वेद वगैरे सगळं निर्माण केलं, लिहून ठेवलं. मग त्यामुळे जे काही शास्त्रांनी सांगितले ते भगवंतांनी सांगितले. मग वेद हे भगवंतांच्या कडूनच आले म्हणजे ते कसे अविनाशी आहेत आणि मग या शास्त्रांच्या विधिविधानांचं पालन जे करतात अशा म्हणजे भगवंत अविनाशी आहेत तर भगवंतांनी लिहिलेलं जे काही शास्त्र आहे किंवा जे मार्गदर्शन आहे किंवा जे त्यांच्या आज्ञा आहेत उपदेश ते पण अविनाशी आहेत आणि म्हणजे कसे आहेत तर चिरंतन असे टिकणारे आहेत आणि प्रत्यक्ष भगवंतच त्या रूपा म्हणजे त्या माध्यमातून बोलतात. मग अशा मार्गाचं जेव्हा आपण अनुसरण करतो तेव्हा पूर्णपणे श्रद्धेने आपण स्वतःला भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जोडून घेतो आणि कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतो आणि मग सर्वोच्च ध्येय कोणाला म्हणतो आपण तर कृष्णांची प्राप्ती करणे, कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा करणे आणि भगवद्धामाची प्राप्ती करणे असं सर्वश्रेष्ठ ध्येय ठेवतो आपण. प्रत्येक कर्मामध्ये कृष्णांना आपण म्हणजे संबंध जोडतो आणि कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यात आनंद मानतो. मग असे जे भक्त असतात असं ध्येय ठेवून आपलं प्रत्येक कर्म करतं म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतात ते भक्त म्हणजे कृष्णांना प्रिय असतात. मग हे सूरदासांचं उदाहरण
नाही पाहते, अंध होते, पण त्यांनी भगवंतावर रचना केली आणि भगवंताच्या भक्तीमय प्रेमय सेवेमध्ये ते सतत रममाण होते. मग त्यांना कृष्ण भेटायला यायचे, गप्पा मारायला यायचे त्यांच्याशी, म्हणजे अशा पद्धतीने भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान असतं. त्याद्वारे ते दिव्य स्तरावर स्थित होऊन भगवंताची भक्तिमय प्रेमय सेवा करतात. आणि भौतिक म्हणजे या संसाराच्या म्हणजे या विकारांच्या संसारातल्या या विकारांच्या आणि या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या अतीत होतात आणि भगवद्धामाची प्राप्ती करतात. इथे आपला हा अभ्यास संपला. तुम्हाला काही शंका असतील तरी विचारूया.